दिल्ली वेस रहदारीसाठी खुली करण्याची मागणी कारंजा येथील दिल्ली वेस दुरुस्तीचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून बंद पडल्यामुळे कारंजा शहरातील रहदारीची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे सदर दिल्ली वेसमधून विविध शैक्षणिक शाळा महाविद्यालय तथा बहुसंख्य कॉलनीतील रहिवास्यांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नागपूर यांनी जा क्रमांक स्मारके दिल्ली वेस जदू पाचशे चौऱ्याण्णव दोन हजार बावीस या पत्रानुसार माननीय संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांना दिल्ली वेस कारंजा लाड तालुका कारंजा जिल्हा वाशिम राज्य संरक्षित स्मारकाच्या ब एक निविदा प्रक्रियेबाबत कळवले आहे सदर पत्रानुसार ब एक निविदा काढण्यात आलेली असून शासन निर्णयातील परिशिष्ट एकमधील अ कंत्राटदाराचे पात्रता निकष तपासून दिल्ली वेस दुरुस्ती कामासाठी एकूण चार कंत्राटदाराच्या निविदा ऑनलाईन पद्धतीने या कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत शासन निर्णयातील परिशिष्ट दोनप्रमाणे कंत्राटदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता गुणांकन करण्याच्या पद्धतीनुसार कोणत्याही कंत्राटदारास त्रेसष्टपेक्षा जास्त गुण मिळत नसून सदर कामासाठी गुणांकाच्या पद्धतीनुसार त्यांना सादरीकरणासह पंच्याहत्तर टक्के गुणांकन मिळजे मिळणे गरजेचे असल्याचे दर्शविले आहे दिल्ली वेस कामातील तांत्रिक बाबींची समस्या दूर करून सदर दिल्ली वेस दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजीमो युसुफ सेठ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना एकतीस जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले यावेळी माजी नप गटनेते ॲडव्होकेट फिरोज शेखवाले जाकीर शेख सलीम गारवे सलीम प्यारेवाले अ एजाज सैयद मुजाहिद महबूब भाई टेलर इस उस्मान खान मुन्ना भाई ठेकेदार आरिफ ठेकेदार अण्ण शेख रिहान मोहसिन आदिनसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते